Hey guys, welcome back to our channel Farm Stories. अगर आपने हमारे चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो यहाँ दिए गए सब्सक्राइब बटन पर क्लिक कीजिए। अगर आपको हमारा वीडियो पसंद आए तो इसे लाइक जरूर करना, शेयर करना अपने फ्रेंड्स और फैमिली के साथ, और ये आपको वीडियो कैसा लगे इसे हमें कमेंट बॉक्स में कमेंट करके जरूर बताना। आज आम्ही नवगोमन तक मध्ये आलो आहे लंच साठी। खूप ऐकलं आहे त्या जागेचं, तर विचार केला की चला आता लंच करू, इकडे एक्सपिरियन्स घेऊ नवगोमन तकचा। चला बघू आपण आता आतमध्ये जाऊन काय काय आहे त्यांच्या मेन्यू लिस्ट वरती। चला खूप गर्मी असल्यामुळे आम्ही आल्याला पहिली एक लेमन सरबत मागवलं, लेमन सोडा मागवलं विथ ब्लॅक शुगर, एंड इट इज व्हेरी रिफ्रेशिंग। छान आहे। फर्स्ट आम्ही ऑर्डर जे केलं आहे ते आहे क्रॅब लॉलीपॉप। खूप दिवसापासून मला खायचं होतं आणि खास करून मी ह्याच्यासाठीच इकडे आलो आहे। तर लेट्स सी, आय थिंक वी हॅव 1 2 3 4 5 6 पीसेस। चटणी आम्ही वेगळी मागून घेतली त्याच्याकडनं, आणि दिस इज मेव, दिस मेव। चलो लेट्स ट्राय दिस, थोडंसं डिप करूया याच्यामध्ये आणि ही मटन मसाला थाली आहे, ह्याच्यामध्ये वडे आहे, मटन मसाला, एक ग्रेव्ही आहे, आय एम अज्युमिंग की ही मटनाची ग्रेव्ही आहे, सोलकढी, कांदा, लिंबू, आणि हे कसं तरी चटणी टाईप्स आहे, आपण टेस्ट करूया। खोबरं कोकमाची चटणी आहे, मस्त आहे। लिंबू पिळा जरा, बडे गरमागरम आहेत, मस्त सॉफ्ट आहेत। अरे ग्रेव्ही ट्राय करूया। ग्रेव्ही इज अप्रतिम। नाउ लेट्स ट्राय अ पीस, इट्स व्हेरी हॉट, लेट्स सी। मटन खूप मस्त शिजलंय, इझिली तुटतंय। खूप मस्त आहे। आपण ही ग्रेव्ही ट्राय करूया, ही कसली ग्रेव्ही काय माहिती बघूया। ही पण छान आहे, मटणाची ग्रेव्ही नाही वाटत आहे। एकदा ही ट्राय करून बघ, मला सांग ही कसली ग्रेव्ही आहे। सागर लेट्स ट्राय सोलकर, व्हेरी रिफ्रेशिंग। ओवरऑल द थाली इज रिअली गुड, स्पेशली द मटन पीसेस, व्हेरी सॉफ्ट, इजी टू ब्रेक, व्हेरी नाइस। लेट्स ट्राय सोलकढी, व्हेरी रिफ्रेशिंग। ओवरऑल द थाली इज रिअली गुड, स्पेशली द मटन पीसेस, व्हेरी सॉफ्ट, इजी टू ब्रेक, व्हेरी नाइस। मी मागवलं आहे ते पप्पा, कसली थाली आहे, कसली थाली आहे, कसली थाळी आहे। अच्छा, ही रावस थाळी मागवली आम्ही। त्यात हा रावसचा तुकडा बघाल तर भयंकर मोठा वाटतो,
छान मोठा आहे. एक सुरमेची आमटी आहे, तुम्हाला सुरमे नाही भेटणार. एक सुका कोलम्याची भाजी आहे. हे वडे आहेत आणि कढी भेटते. And then there is chutney, and then there are onion and lemon. थाली बघून तर खूप छान वाटते. आता आपण खाऊन पण बघूया. कुलमी तर खायला मजा येते. प्रॉन्सची आंबी ट्राय करूया. प्रॉन्स नाही कधी सुरमेची आंबी. मी आज तिसऱ्या थाली मागवली आहे. त्याच्यात तिसऱ्याचा मसाला सुरमेची आमटी, कोशिंबीर, कढी, वडे, कांदा, चटणी. वड्याच्या ऐवजी तुम्ही काही मागवू शकता, चपाती किंवा भाकर. तिसरा मसाला छान आहे, थोडं स्पायसी कमी आहे. सुरमेची आमटी सगळीकडे तेच असते. ठीक आहे ठीक आहे, माझं ओपिनियन सांगू ना. सुका गोलम्याचा ठीक आहे, अगदी एवढं ठीक. हे स्टफ बोंबील मागवले टेस्ट साठी. स्टफ बोंबील मध्ये प्रॉन्स मसाला भरलेला आहे. हा चांगला आहे, चांगला आहे, छान आहे. प्रॉन्स मसाला भरलेला असल्यामुळे जेवण आमचं झालंय. आता मी घरी चाललोय, तर लेट्स सी कसं वाटलं आम्हाला सगळ्यांना जेवण. बाकी तुम्ही पण डिसाइड करू शकता की तुम्ही घरी यायचं की नाही. हा बाबा बोला, तुम्हाला कसं वाटलं? मी ऑर्डर केलेला होता, मी राउस फ्राय थाली मागवलेली. गोमंतक स्टाईल मध्ये होते ही राउस फिश फ्राय. मस्त छान होता. मी सुरमईची जी ग्रेव्ही होती त्यामध्ये त्रिफळ टाकल्यामुळे जास्त उग्र तर्प येत होता. बस बाकी चांगली होती, बिटर टेस्ट येत होती त्यामुळे. बाकी फिश चांगला होता, साईज बरी होती आणि वडे होते, छान वाटलं. सुकी किसमोर पण होती. अजून एक थाली ऑर्डर केलेली आम्ही, ती होती मटन मसाला थाली. ती स्वरा कशी वाटली तुला? मटन मसाला थाळी खूप छान होती. त्याच्यामध्ये मटन मसाला होतं, वडे होते जे खूप हॉट आणि सॉफ्ट होते. मटन मसाला तर ग्रेव्ही खूप मस्त होती आणि मटन तर खूप सॉफ्ट आणि इझिली असं ब्रेक होणारं होतं. वरतून त्याच्याबरोबर एक मटनाची ग्रेव्ही होती सेपरेट, सोल करी आणि एक मस्त चटणी, खोबऱ्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, कोकम आणि अशी मिरची टाकून अशी छान चटणी होती ती आणि लिंबू आणि कांदा होता. तर ओव्हरऑल मटन मसाला थाली खूपच छान होती. माझी तिसऱ्या मसाला थाली होती. तिसऱ्या मसाला छान होता,
मेरे तिसऱ्या पण खूप भारी वाशा होत्या. बाकी सगळ्या थालीमध्ये जसं असतं तसंच सुरमईची कढी आमटी, कोकम कढी, किसमूर सेम होतं. म्हणजे सगळ्यांनी टेस्ट चांगले होते. तिसऱ्या पण छान होत्या. आम्ही दोन स्टार्टर मागवले होते, एक होता क्रॅब लॉलीपॉप आणि दुसरं होतं बोंबिल फ्राय बट स्टफ प्रॉन्स होतं त्याच्यामध्ये. तर क्रॅब लॉलीपॉप एवढा आम्हाला आवडला नाही, ते फ्रेश नाही बनवत, ते पॅकेटवालं फ्राय करून देतात, तर आम्हाला एवढं आवडलं नाही ते. पण बोंबिल जे होतं प्रॉन्स स्टफ केलेलं ते खूप छान होतं, बट क्वांटिटी फक्त 3 दिलेले, तर प्राईस प्रमाणे मला थोडंसं एक्सपेन्सिव्ह वाटलं. त्याच्यापेक्षा तुम्ही थालीच घेऊ शकता, बट फॉर अ ट्रायल पर्पज यू कॅन डेफिनेटली ऑर्डर. थाली सगळे छान होते नो डाऊट. आणि हा दॅट वॉज द फीडबॅक फॉर आर विजिट टू नव गोमंतक. तर डेफिनेटली तुम्ही इकडे विजिट करू शकता एकदा. फिश वगैरे सगळं फ्रेश आहे, व्हरायटीज आहे भरपूर सारे, तर तुम्ही इकडे येऊन नक्की एन्जॉय करू शकता आणि चांगल्या खाण्याचं आस्वाद घेऊ शकतात. ह्याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे, पण तुम्हाला गुगल मॅपवर इझिली नाव टाकून भेटून जाईल, तर नक्की इकडे व्हिजिट करा. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, असंच कुठेतरी जाऊन आम्ही थाली काहीतरी एक्सप्लोअर करू. तर सी यू नेक्स्ट इन आर नेक्स्ट व्लॉग. अंटिल देन टेक केअर अँड स्टे सेफ. बाय बाय. सारा तुला काय आवडलं? Finally, please subscribe to our channel, like, share and comment if you enjoy this video. Thanks for watching. We will see you in another video. Until then, take care, stay safe.